नमस्कार, मी सृष्टी गीते, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियाचं वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. ॲडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांना उद्देशून पोस्ट लिहिली. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवरून ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी असलेली ही पोस्ट आहे. केतकीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांसह अनेकांनी तिला जोरदार फटकारले. पोस्ट शेअर झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी केतकीला कळंबोली येथून ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील नेटके यांच्या तक्रारीनंतर केतकीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इतकंच काय तर केतकीचा असा आरोप होता की तिला असणाऱ्या इप्लिप्सीच्या त्रासामुळे लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेमध्ये तिचा महत्त्वाचा रोल असूनसुद्धा तिला मालिकेतून काढण्यात आलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असणारी केतकी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे केतकी वादात सापडली होती. वर्षभरापूर्वी केतकी हिंदीतून फेसबुक लाईव्ह करत होती, मात्र लोकांनी अत्यंत अर्वाच्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत केतकीवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी केतकीने टीका करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणी तिने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासनाला सूचना देत ट्रोलर्सवर कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर औरंगाबादमधून एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. केतकीने 1 मार्च रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये बौद्ध समाजावर टीका केल्याने आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला होता. भांडूप पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. सांगण्याचं तात्पर्य हेच की एखाद्या वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे, शेअर करणे, लाईक अथवा त्यावर कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या संपूर्ण प्रकरणावरून तुम्ही डोक्यात हे पक्क करून घ्या की सोशल मीडियावर पोस्ट करताना आणि शेअर करताना शब्द जरा जपूनच वापरा, नाहीतर तुम्हीही वादात सापडू शकता. राज्यघटनेने स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कलम 19 अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. यातला पहिलाच भाग म्हणजे कलम 19(1)(अ) यामध्ये भारताच्या सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र आपल्याला मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खरंच अमर्याद आहे का? अर्थातच नाही. सध्याचं प्रभावी माध्यम व्यक्त होण्याचं ते म्हणजे सोशल मीडिया. परंतु सोशल मीडियाच्या या विशाल जाळ्यात प्रत्येकजण अडकत चाललाय. अनेक जण या स्वातंत्र्याचा गैरवापर करताना आपल्याला दिसून येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.